खरच काही गोड कौतुक आमच्या बाबतीत चालू आहे, परंतु असो सध्या जर विचार करायला गेलं तर ज्या नावाने तुम्ही आम्हाला जितूबाईं समेत जोडलं गेलं, खरं म्हणायला गेलं तर या व्यक्तिमत्वाचा प्रवास अगदी जवळून जरूर आम्ही पाहिला, कारण त्यांच्या प्रवासाचा संघर्ष आतापर्यंत या ठिकाणी जरूर घेऊन आला, कारण त्या संघर्षात त्यांची मेहनत आणि त्यांची जी चिकाटी होती ती मात्र या ठिकाणी दिसून येते, कारण अनेक स्पर्धा आम्ही इतक्याच गाजवल्या असतील, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य हा चांगला स्ट्रोक यावेळी येईल, या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की खरं म्हणायला गेलं तर जसं तुम्ही आमच्यावरती तोंडसुख घेतलं आणि या तोंडसुख घ्यायचा खरा अधिकार मी तर म्हणेन जितूबाई पाटील आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीला जरूर आहे, कारण माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला घडवणारा व्यक्तिमत्व हे आहे, कारण समालोचनाचा सहसुद्धा मला माहित नव्हता आणि अशा परिस्थितीत डेची स्पर्धा गेली 14 वर्षांपूर्वी जी ज्यांनी साकारली होती त्या डेच्या स्पर्धेला माईक माझ्या हातात थमावला आणि त्याच्यानंतरचा हा प्रवास मात्र इथपर्यंत घेऊन आलाय, ही माझ्यासाठी घरची स्पर्धा आहे आणि या घरच्या स्पर्धेत मात्र समालोचन करण्याची संधी आहे आणि नक्की तिथे सोनं करण्याचा जरूर प्रयत्न करेल, परंतु इथे बॅटरच्या बाटमधून आलाय खणखरीत षटकार, फार चांगलं स्वागत यावेळी पण या बॅटरकडून करून घेतोय आणि या षटकाराच्या मदतीने 7 धावा धावपळकावरती जरूर लागल्यात, एकीकडे आपण पाहतोय भूमी इलेव्हन कुंडे विपक्ष निवाली, कुंदे भूमी इलेव्हन कुंदे विपक्ष निवाली या दोन संघा दरम्यान चौथी मॅच अच्छा रजनी मधली पहिल्या राऊंडची आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन, आता सांगायला गेलं तर बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडला असेल, चांगला बॉल यावेळी आतालाय, जरूर एक कौतुक सांगणार नाही कारण आता डीजे मास्टर परेश सुद्धा तेच सांगत असतील, बऱ्याच जणांना कधी कधी आवाजाची आपल्या सुद्धा एलर्जी असते, जे आहे ते आहे, संदीप बोराडे आला की परेश डीजेचा आवाज वाढतो यात कोणती शंका नाहीये आणि तो आवाज मैदानावरती घुमणार आणि हेच सांगतो, भले समालोचन काही येत नसेल मला जे स्पष्ट करतो परंतु आवाज मात्र तितकाच ताकदवर ठेवू शकतो, येथे मात्र एकेरी स्वरूपाती धाव आली, एका धावीच्या मदतीने 8 धावा धावपळकावरती, खरं म्हणायला गेलो तर जितूबाई पाटील फार आठवणी तुमच्या जरूर ताजा करेल, कारण या ठिकाणी जर पाहायला गेलो तर त्यांच्या समूहात महेंद्र निगुडकर, वल्लभभाई चितले, रामदासदा पाटील, देवा टोमरे सहनिवडक आपण पाहतोय 8 ते 10 सहकारी घेऊन यशस्वी केलं, स्वतः राज साहेबांनी लाखो सभेमध्ये गोरेगावला त्यांचा जाहीर शाही सत्कार केला होता, खरं म्हणायला गेलं तर ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे आणि तीच पोचपावती आज मैदानावरती सुद्धा पाहायला मिळते, कारण जितूबाईंचं कौतुक मात्र तितकंच डोक्यावरती शिरपेच्यात रोवणार कौतुक असेल, कारण रायगडला लागलेला सुपुत्र फार लाभदायक आहे मी तर म्हणेन, रायगड वासियांसाठी सुवर्ण क्षण जरूर घेऊन आलेत, परंतु यावेळी मात्र फार चपलाई गोलंदाजाकडून पाहायला मिळाली, रोशन गोलंदाज काटे की टक्कर आहे, कारण यावेळी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बॉलवरती या गोलंदाजाला आला तर षटकार, तो लगावला तर अतुल, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर स्ट्राईक वरती आला होता तो मात्र धीरज, ज्याने पुढचे तीनही चेंडू डॉट केले, डॉक्टर दिनेश मनोहर सावंत पुरस्कृत गौरी स्पोर्ट्स निवाळी हा संघ मात्र इथे खेळतो आणि त्यांच्या विरोधात भूमी इलेव्हन कुंदे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण करूया सहर्ष स्वागत, मी प्रचंड कौतुक करेल या स्पर्धेसाठी निकेतजी राऊत यांचा देखील, ग्रामपंचायत सदस्य आकाश काथारा यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं, सन्माननीय आकाशजी काथारा साहेब आपलं सहर्ष स्वागत, निकेश राऊतचं देखील मी तिथेच विशेष कौतुक करेल संदीप, कारण या स्पर्धेमागे एक पडद्यामागचा कलाकार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं, अक्षय असेल, ओमकार असेल, मनोज असेल, बरीचशी मंडळी आहेत, रॉकी असेल, रॉकीच्या बाबांनी तर आपल्याला सर्वांना मस्तपैकी भोजन दिलंय, खाल्लंय आपण ते इतकं छान रुचकर जेवण, मला असं वाटतंय की स्पर्धांमध्ये कारण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असल्यानंतर बिर्याणी खाऊन कंटाळा येतो हे सर्वांना ठाऊक आहे, म्हणजे घरचं रुचकर जेवण जे आपल्याला दिले ते रॉकीच्या बाबांनी दिले त्यांचंही कौतुक असेल, भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे जेवढे जेवढे सदस्य आहेत त्यांचा आभार, परंतु निश्चितच निकेतची मेहनत आणि त्या मेहनतीला माझा देखील सलाम असेल,
पहिले षटक या ठिकाणी समाप्ती पत्रावरती आलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत 8-11. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय सदानंद. फार चांगला बॉल आयावली, मात्र जर पाहायला गेलं तर स्लोवर डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेलं तर बॅटरला मात्र अजूनही बॉल समजण्यात त्या ठिकाणी जरूर अपयश येत आहे. नेवाली टीमची गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. बॅटिंग लाईन आणि गरज जर पाहायला गेलं तर जिथे मात्र यावेळी टॉस त्यांनी गमावला होता. चांगला बॉल यावेळी मात्र पंचांकडे लावले, अपील केला, परंतु यावेळी पंच मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव कंप्लीट झाल्याचा इशारा करतायत आणि एका धावीच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 9 आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर खरोखर ही स्पर्धा तितकीच मोठी उंची गाठताना दिसून येते, कारण या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला रायगडवासी असू दे, ठाणेवासी वासी असू दे किंवा मुंबई प्रांतातला असू दे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूला ही इच्छा जरूर आहे की या मैदानात मात्र एकदा तरी आपला खेळ प्रदर्शित करावा. हा चांगला बॉल, फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या मैदानात केली जाते. रोशनचा विचार करायला गेला तर पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले. षटकाचा अंत जरूर झाला, विकेट जरूर आली नाहीये, परंतु तिथे मात्र धावा 8 आल्या आणि यावेळी मात्र या 3 बॉलमध्ये सदानंदने 1 धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सावत पावित्र्याने सध्या बॅटिंग लाईन चालू आहे. दोन्ही बॅटरला विचार करावा लागेल, विकेट नाही आल्यात, परंतु इथे मात्र फटकेबाजी तितकीच थांबवली गेले. गोलंदाजाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर मनसे रायगडचे शक 2023 अर्थातच भव्य दिव्य स्पर्धा चांगला फटका. यावेळी पॉइंट रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, परंतु चेंडू जातो आहे तो मात्र डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव. दरम्यान चला आमच्यासाठी जर म्हणायला गेला तर हनुमंत कागे आणि त्याच समेत कैलाजी कुंभारकर जे या परिसरातील मोठे वायरमन आहेत यांच्याकडून मात्र आमच्या समालोचनासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. त्याबद्दल या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आभार व्यक्त करेल, कारण या जर विचार करायला गेलं तर खर म्हणायला गेलं तर आमचे फार मोठे फॅन आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर एक चांगली सेवा देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून जरूर या परिसरात केलं जात आहे. 2 षटकांचा वाजवी केला ठिकाणी सप्लाय धावपळत मात्र स्टॉप झालाय 12-11 आकड्यावरती. यस डीजे भारी नेता मनसेचा, मर्द मराठा रण सुंदर हा छावा शिवबाचा, छावा शिवबाचा आहे छावा शिवबाचा. अरे समाज कार्यात पूर्ण त्याला लया नावाला, जितू पाटील रायगड वाला. श्वासात रोकुणी वादळ डोळ्यात रुकलिया, अरे देव ओमचा छत्रपती एकटा हिंदुवाद. चांगला स्ट्रोक यावेळी, मात्र इथे जर पाहायला गेलं तर लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉलला फटका जरूर दिलाय. बॉल जाईल सीमारे कप्पार, येतोय तो मात्र पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. देर आहे दुरुस्त, परंतु मात्र इथे फटकेबाजीला होती सुरुवात. कम ऑन डीजे
आता मात्र चांगला बॉल आपले गोलंदाज विनोद च्या माध्यमातून आपण पाहतोय। धावा संख्या टोटल जाऊन पोहोचलेली होती अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती। अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर आता लॉट्स फार चांगला आहे आणि याच खेळाडूंकडून मात्र कर्जतच्या रसिकांसाठी फार मोठा खेळ होणं अपेक्षित आहे। आणि तसा प्रकार प्रत्येक खेळाडूचा जरूर आहे मैदानात, परंतु क्रिकेट आहे, बदलता क्रिकेट। आणखी एक चांगला बॉल यावेळी जर पाहायला गेला तर विनोदच्या गोलंदाजीचा एक करिश्मा आहे, कमबॅक काय असतं ते मात्र मैदानात त्याने जरूर दाखवलंय। परंतु पहिल्या दोन बॉल वरती या बॅटर कडून दोन्ही चौकार आले होते आणि त्याच्यानंतर त्याच बॅटरला जागेवरती स्थित केलंय, झेर बंद करण्याचा प्रयत्न दोनही बॉल मध्ये झालाय, जिथे आले दोन डॉट। परंतु नेक्स्ट बॉल चांगला बॉल मागचे दरवाजे उघडे ठेवले आणि मागच्या दरवाज्यातून झाली आहे विकेटची चोरी, झटका क्रमांक एक, विकेट नंबर वन, बॅक टू डग आउट, कम ऑन डीजे। विचार करायला गेलं तर विकेट आली आहे, फार चांगला बॉल हाताला जिथे मात्र नक्कीच मिस केला गेला बॅटर कडून त्या बॉल साठी। पुन्हा एकदा फटका फसलाय आणि या आता बॅटर फसला नाही म्हणता येणार, तर इथे मात्र फिल्डर फसलाय, कारण इतकं मोठं जीवदान मैदानात न्यू बॅटर मैदानात दाखल झाले आणि त्याच्यासाठी मात्र ही रणनीती गोलंदाजाने फार चांगली केली होती। शेवटचा बॉल होता विनोद या गोलंदाजाचा, पहिल्या दोन बॉल वरती खणखणीत चौकार ज्याच्या बॅट मधून आलाय त्याला पुढच्या पाचव्या बॉल वरती मात्र त्याने तंबूचा रस्ता जरूर दाखवला होता, परंतु त्याच क्षणाला त्याची जागा घेण्यासाठी आलेला पार्थ याला सुद्धा मात्र त्याने परतावला पूर्ण तयारी केली होती, परंतु इथे फिल्डर चुकला आणि तिथे आले एक धाव, हा बॉल आलाय डॉट। तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय, पहिलं षटक आलं होतं 8 धावसंख्येचं, त्याच्यानंतर सदानंदने मैदानात इतका आनंद प्रस्थापित केला की अवघ्या 3 धावा त्याने खर्च केला आणि त्याच्यानंतर विनोद आला त्याने मात्र या ठिकाणी 8 धावा खर्च केल्यात। आणि या धावसंख्येचा टोटल जर आलेख पाहायला गेला तर मागच्या पाचव्या बॉल वरती ज्या 4 धावा आल्या होत्या जिथे 19 धावा स्थिरावल्या होत्या त्याच धावा मात्र या धावपळकावरती आपण अनुभवतोय। निवाले विपक्ष भूमी 11 कुंदे या दोन संघा दरम्यान ही जबरदस्त फाइट आपल्याला पाहायला मिळते। टाइमिंग जरा वाचवण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक खेळाडू तुमच्यासाठी विनंती असेल, कारण आपल्या संघात 11 प्लेयर आपले नेहमीच येत असतात आणि खरं म्हणायला गेलं तर लेफ्टी आणि राईटी हे बॅट्समन आपल्याला माहित असतात, अशा वेळी परिस्थितीत फिल्डिंगचा वारंवार बदल हा वेळेचा अपव्यय नक्कीच मी म्हणेल मैदानात। पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका लॉंग ऑन रिजन कडे, इथे मात्र क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा केली आहे चुकी, अंपायर आमच्याकडे आले तथा मात्र टेक्निकल टीम कडे जाऊया, थर्ड अंपायर साठी रेफर केलं गेलंय, इथे मात्र पाहूया रन कंप्लीट झाले की मात्र बॅटरला परतावं लागेल मैदानातून बाहेर, थोडाच वेळात हा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल। आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम आमच्या या स्पर्धेसाठी जोडले गेले, थेट प्रक्षेपण त्यांचं अतिशय चांगली क्लियरिटी, त्याच्यातही पाहायला गेलं तर जिथे प्रेक्षक वर्गाला हवा असतो तो म्हणजे स्कोर अपडेट आणि ती मात्र अचूक सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि यावेळी पंचांचं डिसिजन येत आहे, बॅटर नॉट आउट, सेफ झोन मध्ये आले, खरं म्हणायला गेलं तर आपल्याला पॉपिंग क्रेज मध्ये सही सलामत बॅटर पाहायला मिळाले। दरम्यान इथे मात्र जर विचार करायला गेला दोन धावा कंप्लीट झाल्या, दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 21 आकड्यावरती। चांगला स्ट्रोक यावेळी घुटना टेक आणि तमाशा टेक, परंतु इथे मात्र बॅटरचा तमाशा मैदानात पाहायला मिळाला, याही बॅटरला परतावं लागेल। वन मोर विकेट डाऊन, विकेट नंबर
दुसरी विकेट यावेळी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. खरं म्हणायला गेलं तर विचार केला गेला तर गोलंदाज विनोदचं कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र न्यू बॅटल मैदानात दाखल झालेत महेंद्र पाटील. षटकार हॅट्रिक जर मात्र ठुकली बॅटर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली. षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाले इथे तर मात्र ओंकार तुपे यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. सगळ्या मॅच कडे यावेळी मात्र संघिक कोट्यातल्या चौथा षटक आपण पाहतोय. गोलंदाज सदानंद होतलतोय वैयक्तिक दुसरं स्पेल. सदानंदचा नेक्स्ट बॉल समोर आहे न्यू बॅटर महेंद्र पाटील. चांगला बॉल यावेळी हाताला जातोय परंतु इथे मात्र लावले अपील जरूर केलं गेलंय आणि इथे पंचाने फिंगर केलंय आप आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. महेंद्र पाटील जसे मैदानात आले तसे मात्र माघारी चाललेत कारण आता नाराज पावलांनी ते तंबूच्या आसऱ्याला येतील. कारण इथे विचार करायला गेला तर आता मात्र संघ ढासळताना दिसून येते बॅटिंग करणारी टीम. रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक सर पाटील आपण पाहतोय. त्यांचा आवाज मात्र या कर्जत नगरीत दुमलोला जातोय. अर्थात एक चांगली वाणी आणि एक क्रिकेटचं अभूतपूर्व ज्ञान त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दोन विकेट आल्यात. नेक्स्ट बॉल ऑन हॅट्रिक बॉल फटका उचलण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र पंचांचा फिंगर झालाय आप आणि याही बॅटरला परतावं लागेल असं नाही तर तस. परंतु इथे गोलंदाजाने मात्र विकेट प्राप्त केली आहे रनआउटच्या स्वरूपात. कमांड इज वरती बॅटर आपण पाहतोय पार आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर मैदानात दाखल झाले सतीश कातारा. त्यांच्यासाठी बॅटिंग आली तर नक्कीच बरंच काही त्यांच्या समवेत चर्चा इथे आमचे 12वे प्रतिनिधी बरंच काही त्यांच्या बाबतीत आम्हाला या ठिकाणी संबोधित करतायत. परंतु त्या शब्दांचा अर्थ सुद्धा आमच्यासाठी लागणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु जाऊया त्यांच्याकडून थोडी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाईल. गोलंदाज तयार सदानंद ऑन फायर. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र पारच्या बॅट मधून आलाय. खणखणीत दणदणीत या मॅचला युटर्न करणारा षटकार डीजे. आलाय
आता मात्र शेवटचा बॉल या षटकातला पण अनुभवतोय गोलंदाज सदानंद तयार। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हा बॉल या वेळेला मात्र पंच मुवमेंट करताय जमिनी समांतर आत आणि या वेळी सांगतायत की आता गोलंदाज मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय आणि तिथे मात्र केलाय पंचांनी त्याला थंडीत एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट स्वरूपात एक धावधाव पळकावरती जोडली जाईल। चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय पाचच्या बाट मधून येतोय खणखणीत दणदणीत का सांगून दिलंय की आई वडिलांनी आपलं नाव पार्थ का ठेवलंय कारण मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की महाभारतात पार्थ नावाची व्यक्तिमत्व ज्यांचा रथ हाकला होता तो मात्र श्री कृष्णाने आणि इथे मात्र क्रमण्याला गेला तर ऑन हॅट्रिक सध्या बॅटर जरूर आपल्याला पाहायला मिळेल कारण इथे गोलंदाजाची चुकी त्याच्या पत्त्यावरती पडली नाहीये आणि जर पाहायला गेला तर इथे मात्र आलाय षटकार आणखी एक षटकार बॅट मधून आला पार्थच्या तर मात्र हुंकार तुपेंचं पारितोषिक मात्र त्यांच्या केशात जरूर जाईल। तो घाली तो हात मोजी तो दात ही मर्द मराठ्याची जात आणि खऱ्या अर्थाने डीजे मास्टर तुमचं जरूर कौतुक करेल कारण यावेळी मात्र तुमच्या माध्यमातून एक चांगलं संगीत सध्या तरी वाजवलं जात आहे त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार। परंतु यावेळी जाऊया आता मात्र बॅटिंग लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो सतीश तातारा धावसंख्या जाऊन पोहोचले चार विकेटच्या नुकसानी 34 आकड्यावरती 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट। सध्या जर विचार करायला गेला तर सतीश कातारा आपण अनुभवतोय परंतु विचार करायला गेला तर 12 प्रतिनिधी बरंच काही त्यांच्या ऑफिस सांगतात त्यांना दुराणी म्हणून संबोधलं जातं परंतु काय गणित आहे दुराणीचं मला माहित नाहीये त्याची माहिती तर जरूर मला घ्यावी लागेल। शॉर्ट पिच बॉल यावेळी अगदी पुढ्यात आला समोर फटकावलाय आता मात्र या फटक्याने जरूर दुराणी शब्दाचा अर्थ समजू शकतो का म्हटलं गेलं दुराणी कारण दूर राहून सुद्धा फटकेबाजी करणारा बॅटर आपण पाहतोय बॉल मी तर म्हणेल शरीरापासून दूर होता आणि तत्काळ चांगला फटका त्याच्या बॅट मधून आलाय सर्व साइड जर विचार करायला गेला तर ती बॅटिंग लाईन मैदानात अनुभवावी लागेल आम्हाला सुद्धा कारण एक चांगला फटका यावेळी सतीश कातराच्या बॅट मधून अनुभवलाय। चौकार आला चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 38 आकड्यावरती बॅक टू बॅक तीन चौकार दुराणी करून आले तर मात्र ओंकार तुपे यांच्याकडून 1000 रुपये। परंतु अजूनही पार्थचा जर विचार करायला गेला तो ऑन षटकार हॅट्रिक आहे आणि इथे पाहूया सतीश कातारा उर्फ दुराणी सध्या आणखी 2 चौकार लगावणार का। हा चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आता स्विंग केला बॉलला जे मात्र मिस केला बॅटरने आणि बॉल सरळ कीपरच्या हातात इथे आलाय डॉट डॉटच्या मदतीने मात्र धावसंख्या इथे स्थिरावली आहे जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती। राईट आर्म राउंड द विकेट पुन्हा एकदा पाहतोय अगदी बॉल आलाय पुढ्यात अपील तंत्राचा जरूर वापर परंतु अपील स्वीकारला गेलाय आणि इथे मात्र व्हाईटचा इशारा पंचांचा आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र परतावा लागेल सतीश कातराला अर्थात दुराणीला। वेळ मिळाला तर नक्कीच इतिहासाकडे जरूर जाऊ आपण परंतु यावेळी मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय फार चांगला कमबॅक ऑन स्ट्राइक बॉल आणि इथे मात्र काय घडतंय इथे जर षटकार आला तर मात्र षटकार हॅट्रिक झाले कंप्लीट आणि ओंकार तुपेंच्या खिशाला घातलेला हा मोठा हात मी तर म्हणेल पार्थ या बॅटरचा बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले।
आणखीन दोन षटकार आले तर आणखी 1000 रुपये पार्कच्या खिशामध्ये जातील। ओमकार तुपे यांच्याकडून सध्या दिलदार आहे ओमकार तुपे त्यांच्यावरती विदा झालेत मित्र मंडळी बॅटिंग लाईनवर। पुन्हा एकदा फटका उचलून खेळण्याचा प्रयत्न परंतु हा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला। एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा यावेळी प्रयत्न आणि दुसरी सुद्धा कंप्लीट। दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 47 आकड्यावरती। वाशिवली विपक्ष केवाले नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय। हा आणखी एक डॉट बॉल आणि यावेळी जर विचार करायला गेलं तर 47 धावसंख्येचा पार्ड सध्या पाहायला जरूर मिळतंय। जिथे मात्र बॅटिंग करणारा संघ आपण अनुभवतोय त्या संघाला 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा जरूर आहे, कारण पहिल्या दोन षटकांमध्ये अगदी कमतरते धावा आल्यात। फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु इथे बॉल येईल डॉट। आशाभूत नजरेने जरूर पंचांकडे पाहत होते परंतु फ्रंट फुट वरती आले त्याचं नुकसान सध्या मात्र त्यांना भोगावं लागलं आणि इथे मात्र आलाय डॉट। षटक क्रमांक 5 आलाय समाप्ती पर वरती। इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या टोटल जाऊन पोहोचलेली आहे 47 आकड्यावरती। विजयासाठी मात्र 48 धावसंख्येची गरज आहे। केवाळी टीम उपस्थित झालेली आहे। मी विनंती करेल वाशिवली टीमच्या कॅप्टनला की आपण त्वरित या आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा जिथे केला जाईल टॉस। दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी आमचे बर्थडे बॉय अक्षय बुंदाट या ठिकाणी उपस्थित झालेत, यांना सन्मानित करण्याची विनंती योगराज राव त्यांना करतो। हॅलो, टॉस या ठिकाणी अक्षय बुंदाटे यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय। सहर्ष स्वागत आपलं। सहर्ष स्वागत। चला टॉस साठी या केवाळे आणि त्याचबरोबर जय मल्हार वाशिवली दोन्ही कर्णधार मी विनंती करतोय। सन्माननीय पंकजी बुंदाटे यांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा। अक्षय आणि पंकज बुंदाटे यांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेकेचा कौल करावा पुढील सामन्याचा। दरम्यान नक्कीच एक अपडेट जरूर देईल। पंकज बुंदाटे अक्षय बुंदाटे आपणास विनंती आहे की आपण यावं टॉस बॉक्स मध्ये। काल एवढ्या टायमाला आम्ही सेकंड राऊंड समाप्तीच्या मार्गावरती होतो। या अक्षय बुंदाटे त्वरित पाहुण्यांच्या शुभहस्ते आपण इथे टॉस करणार आहोत। सेकंड राऊंडला आता मात्र होणार सुरुवात। जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधात केवाळे या दोन संघा दरम्यानची लढत होईल पुढे। एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दुसऱ्या बाजूला मनसेचं इंजिन। टॉस मात्र इथे करण्यात येईल। ललित
एका बाजूला मनसेचं इंजिन आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कॉल करतोय केवाळे टीमचा, कॉल आहे इंजिन आणि ते टॉस जिंकलाय तो वाशिवली टीमने. अभिनंदन. आणि वाशिवली संघ 4 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग त्याने स्वीकारले. अभिनंदन टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराचा आणि शुभेच्छा दोन्ही संघांना. या आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये. जोडले जातात पुन्हा एकदा दीपकजी पाटील सर. येस सर, नक्कीच समीर दीपक सर जरूर जोडले जातील. परंतु सध्या म्हणायला गेलो तर दिगोडीच्या मैदानावरती तितकीच मोठी एक तगडी पिक फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे. जिथे मात्र रायगड वर्सेस ठाणे ही मॅच जरूर चालू आहे, परंतु तिथे विश्वजीत ठाकूर अर्थात मोठ्या याने बॅक टू बॅक 3 षटकार लागवले. आणि या बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी जवळ आर्थिक कमाई म्हणायला गेलं तर 50,000 रुपयांची झाली. हॅलो. आणि आपल्या स्पर्धेमध्ये सुद्धा पार्थनं लगातार 3 षटकार मारलेत. तर जाऊया मॅच कडे. 48 धावांचं लक्ष भूमी 11 कुंदे टीम समोर. धीरजचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र फिरकावून दिलाय. तर सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावांचं लक्ष, परंतु धीरज काथारावर मात्र इथून पहिल्याच बॉलवर षटकार पडलाय. कडतडे इंजर्ड सुद्धा आहे धीरज. आणि तरी सुद्धा खर तर आज आपल्या गौरी स्पोर्ट्स साठी मात्र खेळण्यासाठी तो दाखल झालाय कारपोलीकरच त्या ठिकाणी. नक्कीच त्याच्या हिमतीला सुद्धा दाद द्यावी लागेल, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की अगदी पाहायला गेलं तर कितीही संकट समोर आली ना तरी आपल्या ग्रामीण संघाला मात्र पुढे न्यायचं या भावनेनं प्रेरित होऊन नेहमीच खेळ पाहायला मिळतो. बॅकवूडला जाऊन कट केलाय. यावेळेस मात्र बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न झाले प्रयत्नांना अपयश. चेंडू सीमा पार. येतोय चौकार तेजसच्या बॅट मधून. विकेट हॅट्रिक साठी ओमकारजी तुबे यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. धीरज गोलंदाजी पार्क पर. राऊंड यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका. आणि पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर तेजसचा अटॅक. चेंडू सीमा पार. षटकार. थोडासा बदल करावा लागेल. खर तर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं शॉर्ट ऑफ लेंथ करतोय तो धीरज आणि सहजतेनं पूल करणं जमतंय त्या ठिकाणी भूमी 11 कुंदे टीमचा तडाकेबाज सलामी वीर तेजस. यावेळेस मात्र ऑन साइड लढबा पॅटर्न प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक टप्पा काउन सीमा पार. चौकार.
चेंडू चांगला होता या वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेत थोडासा खाली सुद्धा राहिला निर्धाव चेंडूची सांगता थोडासा दिलासा मिळाला असेल कारण षटकार चौकार षटकार चौकार मग जे चार चेंडू पाहिले तर आपण तब्बल 20 धावा खर्च केले होते आणि तदनंतर मात्र हा चेंडू निर्धाव येतोय धीरज पुन्हा एकदा त्याच्यासाठी हा बॉल पाठीमागे फील्ड केला जातोय कमबॅक जरूर केलाय परंतु कमबॅक करण्यासाठी मात्र बराच उशीर केला तो गोलंदाज धीरजने तोपर्यंत मात्र सुरुवातीपासूनच खरं तर आक्रमक खेळ पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 20 धावा 20 रन्स विचार करण्यास भाग पाडले ते गौरी स्पोर्ट्स नेवाळी या टीमला 48 धावांचं लक्ष्य आहे त्यामुळे आता मात्र उरलेले चार षटक आणि चार ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 28 धावा संख्येची मात्र सज्ज होतात सोनू गाथारा चला जय मल्हार वाशिवली संघ सगळे खेळाडू आपण सज्ज राहा वॉर्मअप करा खरं पहिली मॅच खेळली होती आणि आता मात्र त्यांचा सामना पाहायला मिळेल चला वाशिवली संघ आपण सज्ज राहा समोर या सोनूचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नव्हतं बॉल लॉन्ग ऑन कडे सिंगल प्राप्त होईल एकरीता एक चांगलं षटक हवं येतून मात्र गौरी स्पोर्ट्स नेमाळी संघ एवढ्या दूरपर्यंत खरं तर क्रिकेट खेळण्यासाठी आलाय आज मात्र पनवेल तालुक्यामधील हा संघ आहे नेहमी पनवेल तालुका आणि MIDC परिसरामध्ये सातत्यानं मात्र चांगलं क्रिकेट नेरे दुंद्रे विभागामध्ये चांगलं क्रिकेट PSI रोशनजी काथारा यांचा संघ आहे परंतु आज मात्र एवढा मोठा प्रवास करत हा संघ इथपर्यंत आलाय आणि कुठेतरी चांगला खेळ अपेक्षित असेल पनवेल तालुक्यामधून दाखल झालेल्या संघाकडून आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी कर्जतचे क्रीडा रसिक सुद्धा तेवढेच उत्सुक असतील परंतु पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं जाऊ शकतं आणि ते कमबॅक करावं लागेल सोनू काथाराकडे ती क्षमता जरूर आहे यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुल केलाय ऑन साईडला प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला भिरकावून दिलाय सरळ सीमा रेषा पार तेजसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार सोनू कातारा बऱ्याच दिवसानंतर पाहतोय खरं तर एक काळ होता सोनू कातारा म्हटलं की अगदी निर्धाव षटक टाकायचा या संघाकडून आणि त्याची गोलंदाजी खेळणं सुद्धा फार कठीण जायचं परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी थोडासा मी तर म्हणेन अभाव असेल तो सरावाचा सुद्धा कारण प्रॅक्टिस फार गरजेची आहे परंतु इथे पहिली विकेट मात्र प्राप्त करतोय तो सोनू आणि 27 या धावसंख्येवर परंतु काय दर्जेदार खेळ साकारलाय ही इनिंग आपण पाहिली तर 8 बॉल मध्ये तब्बल 26 धावा ठोकल्या गेल्या त्या तेजस कडून आणि टेन्शनच दूर केले ते भूमी 11 कुंदे या संघाचं अतिश काथारा स्कॉड मध्ये तयार आणि त्याची उणीव सुद्धा असेल त्याची कमतरता मात्र संघाला भासेल सोनूला मात्र सफलता मिळाले सोनू म्हटलं की अगदी विरेशन गोलंदाजी टर्न चांगला पाहायला मिळायचा बाउन्स पाहायला मिळायचा परंतु अजूनही मी तर म्हणेन अजूनही चांगली प्रॅक्टिस झाली परंतु बऱ्याच वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना
मग जॉब असला सर्व्हिसला असले की मग मात्र क्रिकेटचा प्रॅक्टिस मध्ये फार कमी वेळ देत आहे तो. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला झेलला जातोय. थोडासा इथे मात्र पाहायला गेलं तर दोन विकेट प्राप्त केल्यात मागच्या दोन बॉलवर आणि पुन्हा एकदा थोडस पुनरागमनाचे संकेत दिलेत ते सोनू कातारेना 27 धावसंख्येवर दुसरा धक्का. सोनूचा हा बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर वळतोय बाहेरच्या बाजूला. निर्धाव चेंडूची सांगता दोन विकेट नंतर विकेट हा ट्रिक वर खरं तर होता परंतु चेंडू मात्र निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी फिरून खेळला हा फटका पाकपुटला जाऊन स्क्वेअर लेग कडे. ओ थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निदान या धावा सुद्धा वाचवाव्या लागतील. अगोदरच धावाची इन्व्हेस्टमेंट फार मोठी नाहीये त्यामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं धीरजनं तर तब्बल 20 धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र या षटकामध्ये झाला होता सोनू कातारेनं. परंतु त्याला मात्र सगळ्याच गोलंदाजांना चांगली 7 क्षेत्ररक्षकांची मिळणं फार गरजेचं आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर भूमी 11 कोणते संघाची धावसंख्या 2 बाद 29 धावा 18 बॉल 19 रनची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुरेश दादा बोराडे उपस्थित झालेत यांना सन्मानित करण्याची विनंती आदरणीय रुपेश राऊत यांना करतो. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय आनंददा सावंत उपस्थित आहेत त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती भाविक टोमरे यांना करतो. 18 बॉल मध्ये 19 एक चांगलं षटक हवंय. मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 9 धावा दिल्या सोनून परंतु पहिले षटक फार महागडे ठरलं होतं आणि त्याच कारणास्तव इथे मात्र निदान हे षटक 4-5 धावा 3-4 धावांचं षटक कुठल्या तरी गोलंदाजाला टाकावं लागेल तरच या मॅच मध्ये कुठेतरी लढता येऊ शकतं ते गौरी स्पोर्ट्स नेवाळी या संघाला. प्रेम कथारा येतोय गोलंदाजीसाठी. अनिश आणि संकेत अशी जोडी आहे भूमी 11 कुंद्या टीम कडून. ओ बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज लागली होती. शॉर्ट टर्नमॅनला मात्र बॉल फील्ड केला जातोय डाव मिळणार नाहीये. चांगला प्रयत्न मी तर म्हणेन गोलंदाज प्रेम कातारचा थोडासा दूर ठेवला होता संकेत पासून हा चेंडू जेणेकरून त्याला फटका खेळता येणार नाही आणि हा चांगला प्रयत्न होता चांगला कयास होता. बऱ्याच वेळेला हे प्रयत्न केले जातात मग त्याच्यामध्ये एखादा व्हाईट बॉल गेला तरी चालतो गोलंदाजांना परंतु काहीतरी वेगळं करावंच लागतं. राईट अमोर द विकेट ना हा चेंडू अर्ध्या पिच वर पडला होता तेवढाच अपस्ट्रमच्या बरासा बाहेर. पंचांनी सांगितले स्वैर आहे व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते या ठिकाणी. भूमी 11 कुंदे या टीमला धावसंख्या 1 ने पुढे जाईल 30 या आकड्यावर 30 ऑन बोर्ड 17 बॉल 18 ची आवश्यकता. एक भन्नाट षटक हाताळावं लागेल तरच या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघासाठी थोडासा कुठेतरी अशा पल्लवीत होऊ शकतील. प्रेमला तो कारनामा करावा लागेल. अकुट टप्प्याचा बॉल पाकपुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र वाडीश मडॉनकडे हा चेंडू थ्रो स्ट्रायकर एंडला परंतु तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सुरक्षित पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. सिंगल मिळेल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुरुवातीला धीरजनं काही शॉट ऑफ लेंथ अकुट टप्प्याचे बॉल टाकले आणि त्याच्यामध्ये जे पुलचे फटके पाहायला मिळाले ना तिथेच मी म्हणेन थोडासा गोळ झाला कारण 48 धावा सुद्धा चांगली धावसंख्या होती. पहिली मॅच आपण पाहिली 53 धावा डिफेंड केल्या होत्या जयमल्हार वाशिवली संघानं. फुल टॉस बॉल संधी आहे परंतु झेल सुटला आहे. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. महेश होते त्या ठिकाणी परंतु बऱ्याच वेळेला अशी मॅच चालू असताना कठीण झेल घ्यावे लागतात.
तरच कुठेतरी गोलंदाजांच्या मनामध्ये आत्मविश्वास येतो, ऊर्जा संचारते। कठीण चांस जरूर होता, परंतु असे झेल घेतले जातात क्रीडांगणावर। गोलंदाज तयार, चांगला बॉल होता यावेळेस, मात्र खोलवा टप्प्याचा हा चेंडू। या चेंडूची खरं तर आवश्यकता आहे ती गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाला, आणि खूप चांगला बॉल प्रेम कातारचा पाहायला मिळाला। प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूवर अनिशकडे। 33-2 अशी धावसंख्या आहे, तिसरं षटक सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर सुद्धा गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ मात्र लढतोय। ओव्हर द स्टंप्स पुन्हा एकदा, यावेळेस मात्र थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरतून पाहूया। डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलायत, थ्रो ही पर्यंत सिंगल सिंगल येते, फक्त दुसरी धाव घेतली गेली नाही। खरे तर कदाचित तिथे मिळाली सुद्धा असती। एक ने धाव संख्या पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 34 या आकड्यावर। चांगला बॉल पुन्हा एकदा, यॉर्क केलं होतं, पुन्हा एकदा फुलल दाताळला गेला आणि तिथे मात्र डॉट बॉल। चांगलं षटक म्हणता येईल या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या दृष्टिकोनातून। कडे या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि थोड्याशा विजयाच्या आशा मित्र म्हणेन PSI रोशन यांच्यासाठी सुद्धा पल्लवित होत असताना सामना सोडला जात नाहीये। खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा येऊन सुद्धा आता मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34-2 अशी धावसंख्या भूमी 11 कुंदे या संघाची। 12 चेंडू आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे। एक षटक, अजून एक षटक चांगलं मात्र प्रेम सारखं हाताळावं लागेल। पाहूया आणखीन एक गोलंदाज, परंतु चौथं षटक जे आहे हे फार निर्णायक असेल आणि निर्णायक षटकाची जबाबदारी मात्र पुन्हा एकदा दिली जाते ही सगळ्यात पाहायला गेलं तर विश्वासू गोलंदाजावर सोनू काथारा। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मिलिंददा कोलंबे आणि आदरणीय रुपेशदा भासरे उपस्थित आहेत। मी विनंती करेल रुपेश राऊत आणि त्याचे समवेत भाविक टुमरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय। यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। दोन ओव्हर्स मध्ये 14 करायचे आहेत, पण सामना मात्र नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळते। सोनूचा हा चेंडू ऑफ स्टंप लाईनला आला होता आणि त्यानंतर मागे खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो, इथे सापडलाय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी। आणखीन एक धक्का, तिसरा धक्का लागलाय तो भूमी 11 कुंदे या टीमला। अनिश बाद होतोय, 11 चेंडू आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे। 20 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आले होते आणि त्यानंतर मात्र कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली। तरी वैशिष्ट्य आहे या संघाचं, शेवटपर्यंत हार मानायची नाही, मग मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल। एवढ्या दूरवर पर्यंत प्रवास करत मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही आलो आणि तेच प्रात्यक्षिक। फ्लाइट डिलिव्हरी ऑन साइड ला, कडा प्रहार पाहायला मिळतोय, एक वेगवान स्ट्रोक, चेंडू चाललाय कौकॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, 4 धावान करता ही सणसणीत चपराक चौकार। निकेजी राऊत आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यावं। हा चौकार पुन्हा एकदा थोडस इक्वेशन चेंज करतोय, चौकारानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल तो भूमी 11 कुंदे हा संघ।
सोनूला कम बैक करावा लागेल. लॅपटॉप आउट ऑफ विकेट ना. बहुत चांगला चेंडू यावेळी स्टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कुठेतरी मगाचा चेंडू आपण पाहिला ना, अगदी पुढ्यात दिला होता, स्लॉट मध्ये होता, अगदी मिडल स्टंप वरून कदाचित फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अगदी समोर आलेला चेंडू आणि त्याच्यावर मात्र घाव घातला होता तो संकेत ना, परंतु यावेळेस मात्र चांगली लाईन. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज जावलाय, व्हाट अ कॅच, सोनूला टिपलाय झेल, संपलाय संपलाय संकेतचा खेळ. थोडा जल्लोष पाहायला मिळतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीम साठी. इथे भूमी इलेव्हन कुंदे या टीमला लागलाय हा चौथा आदरा. 38 या धाव संख्येवर 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चोवीस बॉल 28 आवश्यकता होती आणि आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावा. लढलाय या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट्स नेपाळी संघ. परंतु पाहूया आता मात्र दोनही नवीन फलंदाज खेळपट्टीवर असतील, ऋषी आणि रोहन. कुंदे इलेव्हन टीमचा हा आर फॅक्टर आज मात्र विजयामध्ये व्ही मध्ये मात्र करवट करणार का. इथून मात्र फार मोठी जबाबदारी आता मात्र या मधल्या फळीतील फलंदाजांवर आहे. सोनू कातारा पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस केलाय फलंदाजाला, पीट केलंय वारंवार सोनू काथारीच्या या फिरकीनं. मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये पुन्हा एकदा खर तर हातामधून निसटलेला हा सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने काही अंशी का होईना फिरवण्यामध्ये थोडासा मजबूत स्थितीमध्ये आणण्यामध्ये. हो यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, लॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु कशी बशी का होईना, रन कंप्लीट झाले, धावांची गरज आहे. लेग बायचा इशारा येत असताना एक धाव सिंगल धावेने होईल धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 39 या आकड्यावर. 6 बॉल 9 रनची आवश्यकता, अजून काय हवंय. 24 बॉल 28 समीकरण 6-9 मध्ये आणलंय, त्यामुळे इथे मात्र नक्कीच मी तर म्हणेन मागची 3 षटक आपण पाहिली. सोनू न दिल्या 9 धावा पहिल्या जेव्हा षटक टाकलं होतं, 2 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर प्रेम कतारनं टाकलं 5 धावांचं षटक, सोनूनं पुन्हा एकदा टाकलं 5 धावांचं षटक, आणि मागच्या 3 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर फक्त 19 धावाच जमा करू शकला. काय फटकेबाजी केली होती तेजसच्या त्या इनिंग वर मी तर म्हणेन सगळ्यांनी पाणी फिरलंय. हा सामना आता मात्र डोई जड करून घेतलाय तो भूमी इलेव्हन कुंदे या संघानं. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि नऊ धावांची आवश्यकता, 6 चेंडू. निशांत कातारा येतोय गोलंदाजीसाठी, फार मोठी जबाबदारी. खर तर असं वाटलंही नव्हतं सुरुवातीला शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच येईल, परंतु 9 धावा सुद्धा पुरेशा आहेत. जर मागच्या 2 षटकांचा आदर्श सोनू आणि प्रेमच्या गोलंदाजीचा आदर्श जर निशांत घेतला तर या धावा सुद्धा डिफेंड करता येण्यासारख्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र, पाको पॉइंटला चांगली फिल्डिंग, इथे मात्र पाहूया रनआउट करण्याचा प्रयत्न मात्र झालाय, परंतु कदाचित इथे सिंगल सिंगल मिळते. 1 धाव, 5 धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय. सुरुवातीला सहजपणे आलेल्या धावा, तेजस जसा आला होता तसा भूमी इलेव्हन कुंदे संघाच्या सगळ्याच पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर एक तेज आणलं होतं. षटकार चौकार षटकार चौकार, पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 20 धावा धावफलकावर होत्या, तब्बल 20 धावा. त्यानंतर धीरजनं काढलेले ते 2 निर्धाव चेंडू आणि त्या निर्धाव चेंडू नंतर सुरू झालेला गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचा प्रवास आता मात्र पाहायला गेला तर वाखाणण्याजोगा राहिलाय. ओव्हर द स्टंप्स ला फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत, सेफली लँड, दैव बलवत्तर आपण म्हणूया. संधी प्राप्त झाली होती परंतु या 2 धावा सुद्धा बळ वाढवतील त्या भूमी इलेव्हन कुंदे टीम साठी. या महत्वाच्या धावा, या धावा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅच मध्ये. निशांतचा हा चेंडू यावेळेस मात्र मिसटायमिंग झाला होता, परंतु या 2 धावा, 4 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण मात्र या मॅच मध्ये आहे.
जिथून मात्र सामन्याचा तरार पाहायला मिळतोय असं वाटलं होतं सामना एकतर्फी चाललाय परंतु नाही या स्पर्धेमध्ये मनसे रायगड चषकामध्ये सामना रंगलाच नाही तर मग सारं काही व्यर्थ आणि ही स्पर्धा आपण पाहत आहे सन्माननीय जितेंद्रजी पाणी साहेबांची ही स्पर्धा आहे बॅकफुटला जाऊन फुल सामना फिनिश षटकारानं मात्र हा सामना जिंकलाय इथे शॉट ऑफ लेन केला होता आणि निशांची चुकी मात्र संघाला या स्पर्धेमधून बाहेर काढणारी चांगला संघर्ष पाहायला मिळाला बराच शॉट होता आणि सहस्त्रसेना पुलचा विजयी षटकार रोशनच्या बॅटमधून आणि भूमी इलेव्हन कुंदे संघ मात्र जिंकतोय वेल प्लेड गाईज हार्दिक अभिनंदन टीम कुंदे